सध्या सोन्याच्या दरात चढ उतार सुरू असून जवळपास 1,500 रुपयांनी सोन्याचे दर खाली आल्यानं ग्राहकांसाठी खरेदीची ही सुवर्ण संधी मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे खाली येऊ लागले आहेत. सोन्याच्या दरातील चढ उतार हे ग्राहकांचं लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत. खरं तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर हे तब्बल 56,000 गेले होते. सोन्याच्या दरातील ही वाढ पाहता भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पुढं सोन्याच्या दरात घसरण होऊ लागली आणि ते 50,000 खाली आले. दरम्यान यंदाच्या ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर खाली येऊ लागले आहेत. जवळपास 1,500 रुपयांनी सोन्याचे दर खाली आल्यानं आगामी काळात हे दर आणखी खाली येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या दरातील चढ उतार दिसून येत असल्याचं सोलापूर सराफ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गिरीश देवरमणी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. डेल्टा प्लसचा परिणाम हा साधारणपणे या चढ उतारामागे दिसून येत आहे असंही ते म्हणाले. सध्या तसं बघायला गेलं तर बाकी चायनामध्ये ज्या पद्धतीने जरा डेल्टा प्लसचं व्हायरसचं थोडंसं इन्क्रीज जे दिसतंय त्यामुळं काही हे रिफ्लेक्शन्स येत आहेत. त्याच्या पाठोपाठ अमेरिकेमध्ये जे काही नॉन एम्प्लॉयमेंटचा डाटा असतो त्याच्यावरही या गोष्टी डिपेंड असतात. त्यांचा डाटा जर पॉझिटिव्ह आला तर रेट वाढतात, निगेटिव्ह आला तर रेट कमी होतं, असं एक त्यांचं एक इक्वेशन आहे एक वेगळ्या पद्धतीचं. तर या दोन्ही गोष्टीचा इम्पॅक्ट फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि हे आता एक नॉर्मल होऊन गेलंय की एक टक्काभर जी काही तेजी मंदी आहे ही काही काही छोट्या गोष्टींनी सुद्धा त्याच्यावर रिफ्लेक्ट करायला लागलेली आहे. बेसिकली डेल्टा प्लसचा थोडासा इम्पॅक्ट आहे असं सर्वसाधारण कळतंय. येणारे दिवस हे सण उत्सवांचे आहेत त्यामुळं दसरा तसंच दिवाळी काळात सोन्याची खरेदी बऱ्यापैकी अपेक्षित आहे. सध्या जरी दर खाली आल्याचं दिसत असलं तरी मागणी वाढल्यानंतर दर वाढतील असा अंदाज आहे. सध्याची स्थिती पाहता मागणी बऱ्यापैकी आहे, सोन्याची खरेदीही सुरू आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर गेलेले लग्न सोहळे हे देखील आगामी काळात होणार असल्यानं त्या दृष्टीनं सोन्याची खरेदी सुरू असल्याचं गिरीश देवरमणी यांनी सांगितलं. थोड्याफार प्रमाणात भाव वाढायला पाहिजे कारण मागणी वाढणार आहे आणि नवीन जो होलमार्किंगचा कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं होलमार्किंग होण्यामध्ये डिले खूप होतोय. या सगळ्या अनुषंगाने थोडासा भाव वाढेल अशीच एक धारणा आहे आमची. मागणी ही सर्वसाधारण बऱ्यापैकी आहे, म्हणजे रिक्वायरमेंट आहेच लोकांची. ज्या पद्धतीने काही लग्न राहिलेली केलेली होती ती यावेळेला या महिनाभरामध्ये बऱ्यापैकी लग्न सराईचे पण गिराईक झालेलं आहे. दरम्यान शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर हे 48,000 रुपये प्रति तोळा होते तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 45,300 रुपये प्रति तोळा होते. चांदीचे दर हे 63,000 रुपये प्रति किलो होते. साधारणपणे सोन्याचे दर हे मागील काही दिवसात 1,500 ते 2,000 रुपयांनी खाली आले आहेत. सध्याच्या स्थितीत सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी असल्याचं दिसून येत असून आगामी काळात सोन्याचे दर वाढणार की उतरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.